पालघर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता पोलीस दल सतत रात्रंदिवस गस्त घालून व डोळ्यात तेल घालून काम करत आहेत, परंतु गेल्या काही दिवसापासून पालघर जिल्ह्यामध्ये विविध घटना घडत आहेत। या दरम्यान जातीय तणाव व धार्मिक ताण निर्माण होऊ नये व जनतेमध्ये सार्वजनिक शांतता अबाधित राहावी या हेतूने सार्वजनिक सुरक्षा व एकोपा राखला जावा, तसेच दंगली झाल्यास त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करून त्यावर काबू आणून दंगली घडू नये यासाठी परिणामकारक उपाययोजना करण्याकरिता, तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखतेवेळी मज्जाव करणाऱ्या टोळ्यांवर नियंत्रण मिळवण्याकरिता पालघर पोलिसांनी कंबर कसली आहे। यातच वाडा पोलिसांनी शहराजवळ असलेल्या मोकळ्या मैदानावर माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सोशल डिस्टन्स राखून दंगा काबू योजना राबविण्यात आली आहे। या प्रात्यक्षिक सरावात पोलिसांनी विविध प्रकारची शस्त्रेही हाताळली। यावेळी वाडा पोलीस स्टेशनचे 3 अधिकारी तर 17 पोलीस कर्मचारी तसेच 5 होमगार्ड तर पालघर मुख्यालयाचे 1 अधिकारी व 6 पोलीस कर्मचारी तसेच वसई RCPचे कासा पोलीस स्टेशन येथे बंदोबस्त करण्याकरिता आलेले 13 पोलीस कर्मचारी व चालक असे हजर होते। तर प्रात्यक्षिक करत असताना जी हत्यारे वापरण्यात आली यामध्ये TS ग्रेनेड 4 तर DM ग्रेनेड 2 तर स्टन ग्रेनेड 1 तर TSL 3 तर स्टन सेल 4 व स्पड 3 यांचा समावेश आहे। हां हां हां।